व्हिडिओ पॅलेस मूवीजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. हे राजापुरातलं शिवकालीन महादेवाचं मंदिर. आजूबाजूच्या 10-12 जिल्ह्यातले हे गावकरी जमलेत ते राजापुरातली मानाची बैलगाडीची शर्यत पाहायला. या बैलगाडीच्या शर्यतीत रोख रकमेत बक्षीस काहीच नाही, पण जिंकणाऱ्याला मिळतो तो महादेवाच्या यात्रेतल्या पहिल्या पूजेचा मान. ज्या मानासाठी गावातली प्रतिष्ठित घराणी एकमेकांच्या जीवावर उठायला तयार आहे. पण गेली 8 वर्ष हा मान शंकरराव मोहित्यांकडेच आहे, कारण त्यांच्याकडे आहे हिर्या रत्न्या नावाची एक नंबरी बैलजोड आणि त्या बैलजोडीचा चालक शर्यतीतला एक्का धनंजय. अग तस नाही म्हातारे, खाट पडून हायस ना, 4 माणसं लगत का खाट उचलाया. अरे वरच पोचवायचं बघा, पर वरन जरी तो आला तरी धनंजयची शरत बघितल्याशिवाय मी नेऊ देणार नाही. ऐकलं का काय धनंजय राव यायचं मन शरत खेळाया. साहेब गावात विषय नाही दुसरा. हो कोण वा धनंजय? गेल्या वर्षी भरती झालास ना बघा. अवाच. अरे यो धनंजय म्हणजे बैलगाड्यांच्या शर्यतीतला याक्का माणूस, शंकरराव मोहित्यांच्या बैलगाड्यांचा चालक. जवर शर्यत खेळत होता तवर कधीच नाही हरला, पण 5 वर्षापूर्वी जो काय ऍक्सिडेंट झाला, 4-5 माणसं मेली, बैलांची हाडं शिंग मोडली, तवापासून शर्यतीकडे जे काय तोंड फिरवलंय धनंजयनं ते आज पाहतो. तिकडे जाऊन वरड की चिकटलो असतो ना. जी मालक.
माहित नाही लाईट कशी गेली ती. हण्या करतोय काहीतरी लाईटच. वायर दे. हाँ? वायर दे. पकड़. चल पकड़ दे. अगर ये की लवकर बसा की धनंजय राव. हाय की गया बर खंडराव. हाँ. ते हिर्या आणि रत्न्या बर आहेत नव. ते आता नाहीत आपल्याकडे. धनंजय राव, आव महादेवाच्या मंदिरामोर पूल बांधायचं काढले शासनानं. हा तर गावच्या विकासासाठी बरं आहे, पर विलास महादेवाच्या मानाची शर्यत कायमची बंद होईल. बर मजी, या वर्षीची शर्यत ही शेवटची मानाची शर्यत नव का? हा मग ही शरद जिंकणाऱ्याकडं महादेवाच्या पूजेचा मान कायमचा राहील. अंत्यो मान मोहित्यांच्या घराण्याकडे यावा अशी आमच्या सरकारांची आणि आमची भी इच्छा आहे. येतो म्या. धनंजय राव, घराण्याची प्रतिष्ठा पणाला लागलीय, एकदा सरकारांकडे तरी बघा. सरकार नको, परत ती शरत नको. ज्याच्या धसक्यानं हे असं जगणं तुमच्या नशिबी आलं, तुमच्या डोळ्यातलं पाणी दिसतंय मला.
परते आधी दिसते या शर्तीमुळं माणसांचं सांडल्याला रगात हाड आणि शिंग मोडलेलं माझा हिरे आणि रत्न्या पाच वर्ष शहरात जाऊन पडलो ते उगा नाय सरकार माफ करा मला ही शरद जमणार नाही नस्ति किमापि कार्यं दुर्धरं वा असंभवम् ध्येयं प्राप्नोति तत्र तं यत्र सारथी योगेश्वरः मालकानं मालकिनीच्या पानावलेल्या डोळ्यांकडे बघून तरी त्यांनी हा म्हणाया पाहिजे होत पण मी काय म्हणते काय त्यासनी बारका भाऊ बी आहे ना ग तर काय त्यासनी बोलवते व शरद खेळाया चालेल की अगं तो कसला शरद खेळतोय त्याचे खेळ येगळेच
या ग्लोबचा माला कुठे? ए कोणस तू? मी संजयचा मोठा भाव. कुठे आहे संजय? पिसला. तुझ्या भावाला पिसला. कात्री मारून टाकली कात्री. ब्लाइंड मध्ये पॅक करून टाकला सालेला. माझ्या माझ्या क्लब मध्ये येऊन चिटिंग करतो. चिटिंग? हा चिटिंग. इथे पत्ता लपव, तिथे पत्ता लपव, इथून पत्ता काढ, तिथून पत्ता काढ. किती वर्ष टोपी लावतोय माझ्या क्लबला माहित नाही. राडा करायला आलाय तू? तुझ्या भावाचे धंदे काय माहित आहे का? म्या काय म्हणतो? जाऊ द्या ना, जे झालं ते झालं. काहीतरी तडजोड करून सांभाळून घ्यास. हिसाब केला तर जाम निघतील. सेटलमेंट करूया 10 लाखात. 10 लाख? हा 10 लाख. अहो एवढं पैसा नाहीत माझ्याकडं. कुठनं आणू मी एवढं पैसा? नाही चालेल, नको देऊ. माझ्या क्लब मध्ये चिटिंग करणाऱ्याशी काय हालत करतो ना आम्ही, त्याचा सॅम्पल दाखवायचाच होता. ए दाखव रे सॅम्पल. राहू दे, आम्हाला व्हिजिटिंग कार्ड म्हणून काम आलंय. खेसारे थांबा. आपल्या बँकेने दिलेल्या कर्जाची पायीन पायी वापरून या मशिनी आणल्यात बघा जर्मनीवरनं. ही तर समजा ऑटोमॅटिक बर का? हे सगळं ऑटोमॅटिक आहे. 10 मिनिटात. किती? 10 मिनिटात. फक्त 10 मिनिटात उसाची आखी टायली सारखा पिळून निघते बघा. ठीक आहे मॅडम, मी हा रिपोर्ट तयार करतो आणि हेड ऑफिस कडे पाठवतो. देशपांडे साहेब तुम्ही जरा पुढे व्हा, मी आलीच. ठीक आहे. धनंजयराव तुम्ही हित काय झाले? काय अडचण आहे का? आओ बोला की बोला. ताई साहेब, मला 10 लाख रुपयाची गरज आहे. दहा लाख रुपये? वय? दिला. Thank you.
ए हकल्या मालकाने काय दणकून सराव केला शर्यतीचा लाक्या? हा म्हणून तर गेली 5 वर्ष मालक शर्यत जिंकत्यात आणि यंदा पण जिंकणारच. जिंकणारच. धंद्याला लागले बाकीचे. याचं बरं होईपर्यंत पुढची शर्यत येईल. मी काय करू तिकडे गावात येऊन? दादा सांग ना, मी काय करू तिकडे येऊन? काय ढेकळं पडू की शेत नांगरू तिकडे? दादा प्लीज. या पुढे तुला माझ्या नजरेसमोर राहायचंय, कळलं? मला माहितीये तुला काळजी वाटते ना. मी परत कुठेतरी जाऊन लाखाचं कर्ज करू. काळजी तर आहेच, पर ती लाखाच्या कर्जा परीस माझ्या करता लाख मोलाच्या भावाची आहे. मालक ते गोवंश काय समितीचे लोक आले बघा तुम्हाला भेटाय. तालुक्याहून आले. नमस्कार प्रतापराव. नमस्कार. 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 बसा की बसा. बोला काय काम काढलं? सा काम असं प्रतापराव, गेली 5 वर्ष राजापुरातली बैलगाड्यांची शर्यत आपणच जिंकताय. आता त्याची तर आमासनी सवय झाली आहे. पण गैरमार्गाने. म्हणजे हेच की बैलांना अमानुषपणे मारहाण करणं, खिळ ठोकणं, त्यांना चापकानं झोडपणं आणि महत्वाचं म्हणजे त्यांना या अशा बॅटऱ्यांनी शॉक देणं. आता हे आणि काय म्हणायचं? जसं काय माहितीच नाही असं दाखवताय प्रतापराव. अहो ही बॅटरी, याचं हे बटन दाबलं ना की याच्यातनं 240 व्होल्ट इजेचा प्रभाव बाहेर पडतो आणि ठिणग्या ओढून बैलांची पार साल्टी सोलून निघतात. काय सांग तसं काय? बघू नाही पर कशावरून ह्याच्यातून शॉक लागतोय? तुम्ही म्हणताय म्हणून एकदा पॉवर चेक केली पाहिजे. प्रतापराव आता आमच्या देखत मुक्या प्राण्यांवर अत्याचार करणार की काय? अहो नाही 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 नाही, मुक्या प्राण्यावरती कशाला, बोलक्या प्राण्यावरती करू की? ओ प्रतापराव, काय करतोय? अजून कुणाला बघायची पावर? आपल्यापेक्षा वेगळ्या कंपनीची दिसते रे. माणसाचं तर कळलं. जा बघू आपल्या एका बैलाला घेऊन ये. एक लाचरान साजरा मुखडा चंद्रवाणी फुलला ग. एक लाचरान साजरा मुखडा चंद्रवाणी फुलला ग. राजमदन हसतोय कसा कि जीव माझा भुलला ग. नको राणी नको लाजो लाज मध्ये नको भिजू इथ नको तिथ जाऊ आडोशाला उभं राहू का बघत्यात. इकडला जरण सजर काय हनुमंत राव चंद्र भाजलं काय? नाही काय झालंय? आरसा पुसतोय. आरसा पुसतोय कि आरशातनं बघताय? आरशातनं बघ. आवडते का तुम्हाला ती? लय 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 लय. आणि तिला? मी नाही मी
फोडाला आरसा मग मग प्रॉब्लेम काय माझं नाव हनम्या तिचं सीता मग लग्नानंतर नाव बदला की पण आता हनम्यानं ए सीता म्हणलं तर कसं वाटल मग एक काम करा काय तुम्ही तिला सीता म्हणण्यापेक्षा स्वीट हार्ट म्हणा ए स्वीट हार्ट कस म्हणजे ए स्वीट हार्ट हळू वारस मोड मग बघा कोण आले स्वीट हार्ट इथं बघा कोण आले धनंजय राम या गंड्याबद्दल तुम्हाला वेगळं सांगाय ना ग नाही 5 वर्षात तुम्ही शरद खेळला नाही म्हणलं ताई साहेब जितकी वर्ष शरद सोडून झाली त्या परीस लई वर्ष शरद खेळलोय म्या तुमचा उपकार आहे ती माझ्यावर तुम्ही माझा मान राखलात आता महादेवाच्या पूजाचा मान आयुष्यभर मोहिते घराण्याकडे राखण्याची जबाबदारी माझी कुठे गावात आणून ठेवलं दादानी चांगला शहरात होतो वाटलावून टाकले सगळे कशी तरी भीक मागून बाईक मिळवली त्या बाईक मध्ये पेट्रोल पण नाही पेट्रोल भरायला खिशात पैसे पण नाही बस झालं बाई अरे कोण वारिस आहे का रे पेट्रोल पंपला चालायचं हॅलो एक्सक्यूज मी हाय मी संजय सो पेट्रोल भर तुझं काम कर चल करतो ना करतो झाली फुल अगदीच बोर नाहीये गाव
आला का बा धन्या गावत धन्या कोण बोलला रे या असं पुढे ते जरा धनंजय राव म्हणायचं धनंजय राव जाधव अरे बाबा काय साधा सुद्धा माणूस आहे का तू मा पराक्रमी माणूस आहे 5 वर्षापूर्वी काय पराक्रम केलाय मानाची शर्यत हारला तर हारला वर 4-5 माणसं मारली स्वतःच्या उमद्या जनावरांची हाड आणि शिंग मोडली अरे हे तर काहीच नाही त्या शंकरावासनी फार लुळा करून सोडला आणि मग एवढं समद करून शहरामध्ये जाऊन दडून बसला रणछोड दास काय धनंजयराव 5 वर्षामध्ये शहरातल्या हवेची सवय झाली असेल ना व हित लई डेंजर वार सुटलंय प्रतापराव म्हणत्यात त्याला प्रताप कुठल्या तरी वाऱ्याच्या अंगानं फिरणार पात नाही हे पहाडी छातीचा वाघ आहे वाघ तू आणि वाघ ऐकलं का रे वय वाघच एकट्यानं फिरतो तो वाघ आणि कळपानं फिरत्या ती तुझ्यासारखी लांडगी कुत्र्यांची दादागिरी तिकडं उकिरड्यावर हित नाय अस्ति किमपि कार्यं दुर्धरं वा असंभवं हेयं प्राप्नोति तत्र योगेश्वरः धनंजयराव खंडेरावानी शर्तीसाठी काही उमदी बैल बघून ठेवली आहेत एक डाव हाता सरशी बघून घ्या म्हणजे झालं आई मी पण येणार बैल बघायला वाई ये बाई ये थँक्स हाय आपण कुठेतरी भेटलोय नाही आपण कुठे नाही भेटलोय अगं कांचन धनंजय रावांचं धाकलं बंधू आहेत ते संजय तू पेट्रोल पंप वर काम करतोस ना नाही हे काय हे पेट्रोल पंप च काय नवीन पेट्रोल पंप वर पेट्रोल भरत होतो ना मी हे आता सारखं सारखं असं होत नाही ना दादा पण हल्ली पेट्रोल पंपवर लबाड्या भारी होतात हा आणि घ्या काय होत आहे तुला ठसका ठसका पाणी आई अग आजकाल पेट्रोल पंपवर भुरटे चोर घुसतात आणि पैसे मारतात पेट्रोलचे तिने पेट्रोल म्हणलं की तुला काय लागतं रे पाणी पेट्रोल पाणी टसका काय तरीस काय कांचन बुरट्या चोरांना कशा पाय येऊ देतील पप्पावर त्यांना काय ग पॉश कपडे घातले मस्त शूज एखादं लेदर जॅकेट घातलं कि झाला बुरटा चोर काय बरोबर ना हो क्या अगे काय अंघोळ घालतेस काय बर ते जाऊ दे काम कर एकदा तुझ्या हनम्याला तुझ्या बापाकडे घेऊन जा
तुझ्या वडिलांकडे घेऊन जा. ना तर कसं व्हायचं, इथं सीता वनवास काढी आणि हनम्या चालवतोय गाडी. चल पाणी टाक आता. अगं पाणी टाक की. अगं ये स्वीठा. स्वीट हार्ट. असं ना होत यार. सॉरी. इट्स ओके. सॉरी. इट्स ओके यार. तुला नाही याला बोललो. नको. बा, ए बा, काय आहे का? बा, ह्याला तुझ्या संग काहीतरी बोलायचंय. काय आहे रे घेरपट्या? अरे चाचराय काय झालं, बोल की घडा घडा. मला तुमच्या हात काय हात ते गुराड बघायची. धार होऊन दे मग दावतो. धार धार नंतर बोल. नाहीतर बोलतो. मला तुमच्या पोरीचा हात हातात पाहिजे. अंग कुराड मला बसली, तू कशा पाय ओरडते? हाताचा का तोडला असतास माझ्या? मन कुराड, हे बघा म्या, लय नखरं करू नकोस. म्या म्हणून तुझ्याशी लगीन तरी करते. गायत्रीबाई जातील तिकडे गाडी घेऊन जाणार तू. ना घरचा ना पैशाचा पत्ता तुझ्या. असलं इंचवाचं बिराड म्हणजे पायावर कुऱ्हाडच. तुला माहिती आहे दादाला ना फक्त बैलाची जात कळते, पण मला मला बैलाचं अंतरंग कळतं. कुठल्या गायीकडे बघून बैलाच्या पेपरवेट सारख्या डोळ्यांमध्ये भाव मटतात. कुठल्या गायीकडे बघून बैलाची शिंगाशी बदामाच्या आकाराकडे वळतात. फक्त मी सांगू शकतो. फक्त मी. असं काही होत नाही, हे फक्त मी सांगू शकते. कसं काय? कारण मी वेटरनरी डॉक्टर बनती. वेटरनरी म्हणजे गुरांची डॉक्टर. आय नो वेटरी वेटर. असं ना होत यार. चार बैल जोडी पाहिली नव्हता आपण खंडेरा? आता ही बैल कशी काय वाटली तुम्हाला?
चांगले आहेत की एकदम दणकट आहेत वय. आता आपलं काम संपलं. संपलं झालं म्हणजे आता आम्हाला सगळ्यांना सोडून तू आणि हनम्या गुट्रगु करायला मोकळे. असं नाही होत यार देवा, हिचं असं लाजणं कमी कर रे बाबा. कशी लाजते स्वीटहार्ट. तू ती शपत असं नाही होत यार. सगळ्या बैलांच्या मालकांना धमकावलं, त्यांनी बघितलेली सगळी बैल आपल्या ताब्यात. आता कर म्हणावं काय खायचं ते. अग परभे, ए परभे वैजी. अग बैलावरती लेकरा गत माया करायची लय हौस आहे तुला. या हाकल्यानं आणि माझ्या लख्यानं अग तुझ्यासाठी आठात लेकरा आणली. तर अरे त्या गायत्रीचं आता समद गणित फसलं. अरे त्या धनंजय रावला ठाव नाही की प्रताप म्हणजे डोक्याला ताप आहे ताप. आता ना मला त्या गायत्रीचा असा खारकेगत सुकलेला चेहरा बघायचा आहे. अरे वार वा माझ्या लेकरांनो, वा वा वा. हे परबे कशी चिरावली त्या धन्याची. अहो समद मुसळ केरात गेलं बघा. या खंडेरावच्या हलगर्जीपणामुळं आपण पाळलेली समदी बैल प्रतापनं ताब्यात घेतली. आपण त्यांनी समद्यांवर बळजबरी केली, आपण तरी काय करणार. तुम्ही बांगड्या भरा. आता अवकाश करायचं धनंजयराव. आपण पाळलेली समदी बैल हातात गेली, आता शर्तीचं कसं होणार. म्या बैल चांगली आहेत असं म्हणलं होत. शर्तीसाठी चांगली आहेत असं नव्हतं म्हणलं. म्हणजे आता शर्तीसाठी मला हिर्या आणि रत्न्याच हवत. अजून वळख ही सरलेली दिसत नाही ती. वळख इसराया माणसं आहेत होय ही. चला चहा घेऊ. राम राम ताई साहेब. या धनंजयराव काय सांगताय. प्रतापनं आणि त्याच्या माणसानं गायकवाडला धमकी दिली, हिऱ्यान रत्न्याची जोडी पैशानं आणि धाकानं सावताच्या ताब्यात घेतली, याच सांगणार ना तुम्ही. मला नाही नवल वाटत या गोष्टीचं. आधीची आठ बैलं पळवली तशी माझ्या मोरनं ही बैलं पळवली असती ना, तरी बी आठ काठी नसती घातली म्या.
ही असली जुनियन निकामी बैल शर्तीत वापरण्या परीस कोण म्हणलं हिऱ्या आणि रत्न्या शर्तीसाठी वापरणार म्हणून? म्हणजे मला हिऱ्या आणि रत्न्याच पाहिजे असं कोण म्हणलं होतं? मीच म्हणलं होतं, पर मला हिऱ्या आणि रत्न्या हवी होती ती त्यांची वीण, त्यांच्यामुळं जन्माला आलेली खोंड शोधायची होती मला, आणि ती मला गावली. आई साहेब भैरियान शिरप्या महादेवाच दोन नंदी जिंकण्याची डोळा धुंदे, महादेवाच दोन नंदी जिंकण्याची डोळा धुंदे, विजयाची जणू नांदी वट्ट साऱ्या गावामंदी, विजयाची जणू नांदी वट्ट साऱ्या गावामंदी, घुंगराच्या माळतून विठाई बोलली, शर्यत लागली रामा शर्यत लागली, शर्यत लागली रामा शर्यत लागली, शर्यत लागली रामा शर्यत लागली, शर्यत लागली रामा शर्यत लागली. म्हणतो माझं काहीतरी डोकेबाजी करून भैऱ्यान शिरप्या बी ताब्यात घेतले तर तेच करतो आता, तेच करतो आता. ही आठ बैल घेतली, आणखीन दोन घेतो माझ्या उरावरती आणि गावा पातूर लाईन लावतो, बैल बाजार काढतो नुसता. आवो पण मालकी निस्त थोबाड चालवतय, काय बी होणार नाही तुमच्याच्यान. आता मलाच काय ते केलं पाहिजे. दोट घासे लड़का दोट घोसे, दोट घोसे लड़का दोट घोसे सीटी बजा. और आज ना तो कभी ना चल 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 कंचन कंचन. अरे हळू हळू. सॉरी. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग दादा. माझा बाप वही म्हणला ह्याच्या संग लगीन करा. काय सांगतेस? ते म्हणले आम्ही विचारच करीत होतो पुरगी कुणाच्या गळ्यात बांधायची, आपलं कुणाच्या घरात द्यायची. तुम्ही चालत जावय बापू. अरे वा क्या बात है, जावय बापू हनुमंतराव. वा वाव कॉंग्रॅट्स. हो तेच ते लगीन ठरलंय. नाव बदलावं लागेल ना ते हनम्या सीता ती. तुम्ही सांग ना काय नव्हती. असं नाव होत यार ते पण मी सांगायचं. मग तुझं नाव हनम्या. मग हिचं नाव काय? हिडिंबा ठेव. हिडिंबा भाय हिडिंबा बाबा म्हणला तरी आताच्या आता नकार देईन असलं काय नाव ठेवणार असेल तर. नको नको असं नको, राहू दे सीताच राहू दे. हा नाहीतर आम्ही कोणाला म्हणणार स्वीट हार्ट. काय स्वीट हार्ट आणि हनम्या असं काय नसतं रे, नाव रंग रूप काय नसतं असं. आणि मन स्वच्छ असलेल्या माणसाच्या खांद्यावर डोकं ठेवून आपण आयुष्यभर निर्धास्तपणे राहू शकतो. मित्रा आहे की नाही काय स्वीट हार्ट? पळा 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 चला चला निघा 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 हळू.
सांभाळ ग त्याला. सो स्वीट. तू तिला स्वीट हार्ट म्हणत होतास? हो, मी तिलाच म्हणत होतो स्वीट हार्ट. आणि तुला वाटलं मी तुला म्हणतोय, तुला ते आवडत नव्हतं. असं तुला कोण बोललं? मग हे काय काय म्हणालीस म्हणजे? हा बोल ना. तू स्वीट हार्ट म्हटलेलं मला आवडत नव्हतं असं नाही आहे. मग उलट बोल ना. बोल बोल बोल. नाही काही नाही. ना बोल ना प्लीज बोल ना. मला उशीर होतोय. बाय. बोल ना कांचन. मंत सारा कसा मला सांगणार रे मना, मला सांगणार, मला सांगणार रे मना, मला सांगणार. सांभाळ तू ऊन मी उनाड मी अनुबंध बंधात गंधरंध्रात भरावा उरावा नाही वर्षा तरी मृद्गंध आला कसा ओले आसमंत झाला कसा मला सांगणार रे मना, मला सांगणार, हो मला सांगणार रे मना, मला सांगणार, हो मला सांगणार रे मना, मला सांगणार, नाही म्हणजे अगदी सहजच भेटलो. का आलोय आपण इथ आणि तुझ काय चाललंय? दादा मी तुला सांगणारच होतो, माझ प्रेम आहे हिच्यावर. हो हे आणि किती दिवस प्रेम प्रेम निभवण्याकरता एक महत्वाचा गुण लागतो, प्रामाणिकपणा म्हणतात त्याला. दादा तुझं पहिल्यांचं वगैरे ठीक आहे, पण तू आता प्रेमाबद्दल पण सांगतोस. हा
असं नाही होत यार दादा. मी राजभाऊ आज पोळा आहे, झाक सजली पाहिजे ए चिमणे इकडे दादा. हे इथे लाव मस्त. हे तर माग तुमच्यात इजार काय डोक्यात घालतात काय? अरे डोक्याला बांधायचं ते. राजा भाऊ जरा घ्या, बांधून घ्या. बर धनंजय राव जी, जरा आटपाकी पटापटा, उशीर होतोय. ताई साहेब मी काय म्हणतो, बैर्या आणि शिरप्या माझच आहेत. वाय पर आज हिर्या आणि रत्न्याची लई आठवण येते बघा. म्या त्याचनी भेटून येतो. तुम्ही वा पुढ. वाय निविदाचा पहिला मान आमच्याकडे आहे, हात माग घ्या. तो यात्रेतला महादेवाच्या पूजेचा मान. हा आणि बैल पहिले आमची आली आहेत. हे बघा, यात्रेतल्या महादेवाचा असू दे ना तर कंसाबी असू दे, गावातला कंसाबी पहिला मान आमचाच आहे. बघा पुढे एक डाव शरातून जाऊ द्या, मग समद कळल. काय कळल? यांचे बैल पांगळे आणि मालक बी पांगळा. बंद कर नाही तर इथल्या इथं खांडोळी करून टाका. एक मिनिट माग मागवा. अहो साहेब भांडण बिंडण काही नाही. हो नाही नाही नाही, तुमचं इकडं तिळगुळू वाटप चाललंय हे दिसलंय मला. पण काय, प्रत्येक गोष्टीची एक एक जागा असती. आता डॉक्टर रस्त्यात भेटला म्हणून आपण तिथंच पॅन्ट खाली करून इंजेक्शन टोचून घेतो का त्याच्याकडनं? नाही ना, त्यासाठी दवाखान्यातच जावं लागत. तवा हे समज करण्याची जागा येगळी आणि ही जागा येगळी. चला आल्या सरशी बैल पूजून घ्या आणि निघा. आणि हो, आता ही बैल फक्त पूजण्यापुरतीच ठेवा बरं का, आता याचा काही उपयोग नाही. हवालदार आदेश आलाय वरन, गावच्या कल्याणासाठी होणाऱ्या पुलाचं बांधकाम ठरल्या येळ्या आधीच सुरू होत असल्यानं यंदाची शर्यत कॅन्सल. म्हणजे ह्या वर्षापासून गावात शर्यत होणार नाही. शर्यत कॅन्सल होणार नाही. शर्यत होणार नाही म्हणजे महादेवाच्या पूजेचा मान कायमचा परताप्रवाकड. तुम्ही काळजी करू नका. सा
या इन्स्पेक्टर साहेब, हे लक्या वसुधरा साहेबांना हे बसे खाली बस। हे प्रभे प्रभे ते दोस्तानो आणि इन्स्पेक्टर साहेब म्हणजे इन्स्पेक्टर दोस्त नाही होय। काय बोलताय किती झालं ते फकीर ते रोज रोज मारत्या चक्करा ते रोज रोज मारत्या चक्करा मन मज बान सपा सप इखारी बान सपा सप इखारी माझ नादी नका लागू नको भलतच मग मला घेऊन जो तो भिकारी
घेऊन जो तो भिकारी मी कसबच पेठ पेठ सुर काळ झाला थेट बरून जळतो भाग 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 रान मंदी और रान मंदी इन्स्पेक्टर इन्स्पेक्टर साहेब अरे काय एक मटणाची राईस प्लेट आणि दोन तांब्या दारू वरती लागले इन्स्पेक्टर माती हुंगायला यांची वर्दी खलास आणि हे म्हण कायद्याचं रक्षक अरे ह्यांना साध त्या आदेशाची शहानिशा करतायत आणि चालला आदेश वाचायला म्हणजे अरे म्हणजे काय म्हणजे लेकानो तो आदेश खोटा होता म्याज बनावट शिक्क मारलं कागद घातला त्या खाकी पाकिटात आणि दिला धाडून याच्याकडे या बेण्याला की नाही पुरता ओळखू नये मी मला खात्री होती की बेन ते पाकिट घेऊन नाचत नाचत जाणार त्या बाईकडे आणि तिला वाचून दाखव ना आणि तसंच केलं याने आता शर्यतच नाही म्हणल्यावर बाईची झाली हादराट अरे प्रतापरावाचे प्रताप आहेत बाबा हे 15 दिवसावरती शर्यत आली होती आज 7 दिवस झालं तरी अजून कुणाला बी डाऊट आता बरं का महादेवाच्या पूजेचा पहिला मान ह्या पठ्याकडे म्हणजे प्रतापराव एकदम शान मध्ये आणि ती बाई खलास आणि हे बेन इन्स्पेक्टर हुंगते माती आणि तो येडा धनंजय धनंजय बहुतेक अजूनपर्यंत शरत नसल्याची बातमी त्याला ठाऊक नाही येड्यागत गावाबाहेर बैल घेऊन सराव करतय सराव एक नंबरचा येडा येडा सराव करून शरत जिता येते वय कधी येड्यागत गावाबाहेर बैल घेऊन सराव करतय सराव भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवा भद्रं पश्येमाक्षिभिर्वजुद्वाः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांसस्तनुभिर्वशेम देवः त्वं यतायुः ॐ स्वस्तिरेन्द्रबुद्धश्रवः हो गायत्री बाई शांती ते धनंजय राव कंच्या शर्यतीचा सराव करतायत म्हण कंच्या म्हणजे राजापुरात अशा किती शर्ती लागत्यात ऐकलं का लखा आओ बाई ध्यानात नाही तुमच्या ते इन्स्पेक्टर काय बोलला ते इन्स्पेक्टर बोलला काय बोलला आणि इन्स्पेक्टरला तुम्ही काय काय बोलला आ चले दोन तांब्यात माती हुंगणारा आणि तुम्ही कोण शान मध्ये जगणारे होय
आता कळेल शान मधी की शाना मधी कसं आहे प्रतापराव. तुम्ही या खांद्या खाटकाकडे या खांद कोंबड घेऊन जाल आणि म्हणाल ह्यो घ्या बोकड, चालल वे? नाही चालणार, चेहऱ्यावर दिसतंय की हो. प्रतापराव तुम्ही माझ्या हातात जवा आदेश दिला तवाच मला कळलं होत की तो खोटा आहे. तुम्ही म्हणलात शर्यत नको, बर नको तो नको, पण फक्त तुमच्यासाठी ती नको. धनंजयरावांचा सराव चालूच आहे 7 दिवस आणि तुम्ही बसलाय दारूच्या पार्ट्या उडवत. प्रतापराव त्या दिवशी मटणाची राईस प्लेट खाया घातली तुम्हाला, पण शर्टावरची नेम प्लेट बघाय सरला. नारायण भोसले. हो नारायण भोसले, राजापूर मधल्या बैलगाड्यांच्या शर्यतीतले पहिले इजेते, तात्यासो भोसल्यांचा मी नातू. प्रतापराव नीतीच्या गोष्टी तुम्हाशी सांगून काय उपयोग म्हणा, पण निदान फास टाकताना सावताचा पाय अडकणार नाही असं तरी बघा. सातच दिवस शिल्लक राहिलत शर्तीला, काय चहा पाणी घेणार का निघताय तडक सरावाला? माझा भैर्या माझा शिरप्या कशी पळत्यात हरणवानी, माझा भैर्या माझा शिरप्या कशी पळत्यात हरणवानी. झाली आबादानी झाली आबादाने वाऱ्या संग घेती झुंज, वाऱ्या संग घेती झुंज डफ संग वाज झांज. आजूबाजू झाड झुड बघाया वागली, शर्यत लागली रामा शर्यत लागली, शर्यत लागली रामा शर्यत लागली, शर्यत लागली रामा शर्यत लागली, शर्यत लागली रामा शर्यत लागली. लख्या जी मालक, आपली बैल पठारावरती किती वेळा धावली रे? दो, 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 दो. 2 मिनिटं मालक. आणि त्या धान्याची? 1.5 मिनिटं मालक. म्हणजे आता आपण हरणार. चंद्र कोरे वाणी शिंग घट्ट पाषाणाच अंग, चंद्र कोरे वाने शिंग घट्ट पाषाणाच अंग. बाणा समय ग येती वर गुल्हालाची माती, बाणा समय ग येती वर गुल्हालाची माती. हत्ती वाणी हिरग त्यांच्या उरात धगली, शर्यत लागली रामा शर्यत लागली, शर्यत लागली रामा शर्यत लागली, जर का चांगलं पीक हवं असेल तर कीड ही मारावीच लागते. वै मालक,
मग पूजेचा मान हवा असेल तर ईश पसरायला काय हरकत आहे? म्हणजे अरे खोळ्या, साखळी तोडायला चार पाच ठिकाणी नाय घाव घालायला लागत. एक जी कच्ची कडी असते का नाय, तिथ घाव घातला तरी बास. हा तवा काय समजला का नाही काय म्हणतोय ते? हा का काढू पुण्यांदा जाळ. गोरी तेरा गाव बड़ा प्यार, मैं तो गया मारो अकी यहाँ रे गोरी अकी यहाँ. काय संजय राव लय खुशीत दिसता है दादा. हाँ काय पण म्हणा, सब गावची मजा काय औरच मस्त असत गाव मस्त. अरे वा, मला गावाकडं का घेऊन चाललंय, गावाकडं का घेऊन चाललंय आणि आज एकदम चालायच. गोरी तेरा गाव बडा. दादा मला ना एक तुला विचारायचंय. विचार की? त्या दिवशी बघ मी आणि कांचन नदीच्या काठी बसलो होतो तेव्हा तू तिकडे आलास आणि मला झापलंस. तेव्हा मी तुला बोललो की तू आता मला काय प्रेमाबद्दल शिकवणार, तर म्हणजे तेव्हा तुझा चेहरा पडला का? म्हणजे काय आहे काय आहे आहे. झोप, चल चल. नाही पण म्हणजे असं, म्हणजे काय तू हिरो माणूस आहेस ना इकडचा, असा एकदम बैलगडीची शर्यत बिरत, हा असा रांगडा गडी, हा असा मस्त बायकांना आवडतात असे पुरुष, म्हणून आपलं मला असं वाटलं की काय बाबा फक्त बैलगाडीची शर्यत की काय दिलाविलाची शर्यत. गुड नाईट. पण दादा नक्की काय झोपतो का आता? आबापुरी यात आपली काय चूक? हेतून पुढे आपण कधी भी भेटायचं नाही. धनंजय तुला आण आहे आपल्या प्रेमाची. धनंजय पण माझ धनंजय Thank you.
मालक अब काय झालं खंडेराव बोला तर बैलांच्या जीवाला आता काही धोका नाहीये. औषधं आणि इंजेक्शन्स दिली आहेत. बैल बरे होतील अंदाजे एक 8-10 दिवसात. अगं 8-10 दिवस हे कसं शक्य आहे? शर्यत 5 दिवसावर आली. आई अगं शर्यत खेळणं तर खूप दूर राहिलं. 8-10 दिवसात ते नुसते उभे राहू शकतील. खंडेराव जी तातडीनं नवं बैल शोधा. आसपासच्या गावात जा, पंचक्रोशीत जा, हवा तेवढा पैका मोजा. पण ताजी नव्या दमाची बैल जोडी आणा. नाही ताई सर. म्या भैरे आणि शिरप्या बिगर शर्तीचा विचार सुधिक करू शकत नाही. येगळा विचार करावा लागल धनंजयराव. उगाहट्ट करू नका. आवाज जनावरांचं प्रेम मला कळत नाही काय, पण महादेवाच्या पूजेचा मान त्यापरीस मोठा आहे. शरद जी कायची असेल तर ह्या पांगल्या बैलांची साथ सोडावी लागल. ताई साहेब साथ सोडायच्या गोष्टी तुम्ही तरी करू नका. माफ करा, लहान तोंडी मोठा घास घेतोय. परपडत्या काळात तुम्ही सरकारांची साथ सोडली का? ताई साहेब जसा मी तुमचा विश्वासघात करू शकत नाही ना, तसा यांचा भी नाही. शर्तीत धावतील ती माझ भैर्या आणि शिरप्याच. आलं कसनी कुठून हे आकरिताच वार. पावसाशिवाय आता जस आंधळ शिवार. कुना दुश्मनान देवा यो मांडलाई स्फोट. सोन्यावानी बैल माझी कशी झाली या मुकाट. हिरव्या झाडावर कस कडू सपडलं आकरित घडलं.
आकरित घडला, आकरित घडला देवा आकरित घडला। धावताना वाऱ्या संग बैल झुंज घेत वती, आता पाला पाचोळ्याची कशी झाली धूळ माती। पुन्हा येळ कोट म्हणा म्हणा, येळ कोट म्हणा, दाव आता उभारून तुझ्या शेपटीचा फणा। आजवर कोणी भी केलं नसेल ते म्या करतोय, पिंडीला पाठ करून तुला साकडं घालतोय। चमत्कारावर माझा विश्वास कधी भी नव्हता, माझा विश्वास फक्त माझ्या मनगटाच्या ताकदीवर होता। पर कधीतरी प्रत्येकावर अशी येळ येते का त्याला चमत्काराची गरज वाटायला लागती। अशा येळेला कुणी भी आपल्या देवाकडे धाव घेतो। नंदी देवा, माझ्या बैलांचा देव तू आहेस, पर माझ्या बैलांची गत तशी झाली का ते तुझ्याकडे चालत येऊ शकणार नाही, म्हणून त्यांच्यासाठी मागाया म्या आलोय। कुणाची नजर लागली माझ्या लेकरांना कळना। देवा, तुझी भोळी भाबडी वासर निश्चित पडली आहेत। धावताना वाऱ्याला भी लाजवणारी माझी बैल जोडी एकेका श्वासाला मोहताज झाली। खर तर गुन्हेगार म्याच आहे, माझ्या याच हातानं म्या त्यांना खाऊ घातलं। पाहिजे तर मला शिक्षा दे, पाहिजे ती शिक्षा दे, पर त्या मुक्या जनावरांवर ही आफत नको। भक्ताच्या हाकाला धावून जातोच ना, मग आता माझ्या भैर्यान शिरप्याच्या रूपात तू धाव, तूच धाव, तू धाव। तुला माझ्या कातड्याच्या जोड्यानी मडल,
दीड मिनिटात पार केलं. दीड मिनिटात पार केलं. मालक लई वर्षानं याद आली. हा तस मी सारखं याद करण्यासारखी माणसं नाहीच आहात तुम्ही. 5 वर्षापूर्वी काय केलंय ते आठवतंय ना. अर्धी रक्कम उरलेले काम झाल्यावर आणि पुण्यांदा इकडे कवाच दिसला नाही तरी बी चालल. वय मालक निघा. धनंजय राव दात पाडलं की वाघ नाही आणि डोळं फोडलं की नाग नाही. कोण आहे रा? कोण आहे जी? म्याच आहे. प्रतापराव उद्याची शरत हरून चालणार नाही. जो धनंजय आणि त्या गायत्रीबाईला बरोबर धडा शिकवायचा आहे. हा खरे संप्या मौन्या भुगणीजन ऐकलं का काय बोलतो तुम्ही? अरे तुमचं कान आहेत ना ते गाढवासारखं लांब करून नीट ऐका काय सांगतो ते. ते घोड्याची शर्यत पाहिली का तुम्ही? घोड्याची शर्यत त्याच्यामध्ये घोडा हरला का नाही की त्याच्या हित गोळी घालत्यात हित कुठ? आपल्याकडे काय तशी पद्धत नाही. पण जर का उद्या तुम्ही हरलात ना तर ती मी अंमलात आणणार आहे. कुठ? हित हित. ध्यानामध्ये ठेवा नीट. आमची ही कुठं आहे रे? अरे परवे हे परवे. तुझ्याच आशीर्वादानं म्या आणि माझी लेकरं इथवर पोचलो. देवा आमच्या मेहनतीला यश दे. आपलं काय ठरलं होतं प्रभा? पुण्यांदा कधी बी भेटायचं नाही म्हणून. मी आबी पाळलं की 7 वर्ष आबापुरी यात आपली काय चूक?
तुला आण आहे आपल्या प्रेमाची. धनंजय पण माझ धनंजय पर 5 वर्ष अधिकत ही भी शर्यत तुझ्या जीवावर उठणार म्हटल्यावर अरे वा 7-8 वर्षापूर्वीच प्रेमवीर गपचीप भेटले काय. अरे काय परनय प्रसंग चाललाय तुझ्यात तर आता. हे प्रताप आमच्या मधी बोलायचं नाही. आता म्या बोलणार आणि तू फकस्त ऐकायचं समजलं. कधी असं वाटत ना की बंदूक घ्यावी आणि मग हिच्या डोसक्यात गोळी घालावी. पण आता नाही. हा आता तसं नाही. आता मी काय सांगतो ते नीट ध्यान देऊन ऐकायचं. उद्याची शर्यत आहे ना ती तू स्वतःहून हरायची. स्वतःहून आणि जितायचा जरा तरी प्रयत्न केलास ना त्याच्या डोसक्यात गोळी घालीन. आणि हे म्या करू शकतो तुला माहिती आहे दवा. उद्याची शर्यत हरायची म्हणजे हरायची. उद्याची शर्यत हरायची म्हणजे उद्याची शर्यत आहे ना ती तू स्वतःहून हरायची. आवडलं? खूप जास्त. एवढा मोठा वाढत रे हावरटपणा जात नाही तुझा. असं काय करतोस रे? जरा स्टाईल मध्ये दे ना. जरा आती होते तुझ. प्लीज प्लीज. ओके चल. हा गे. आई मी Yeah.
अवसरं वा संभवम् ध्येयं प्राप्नोति तत्र तं यत्र सारथी योगेश्वरः अस्ति किमपि कार्यं दुर्धरं वा संभवम् ध्येयं प्राप्नोति तत्र तं यत्र सारथी योगेश्वरः धनंजयराव लक्षात आहे ना व संजयला तू काय करतेस इकडं काय झालं संजयला ताई साहेब कुठे आहे संजय असल कुठेतरी गावात कशाला खोटं बोलतीयस सांगून टाक ना तुझ्या भाडोत्री गुंडांनी कुठे लपवले त्याला ते भाडोत्री गुंड ताई साहेब हा काय प्रकार आहे धनंजय राव ही चर्चेची येळ नाही शरद सुरू व्हायला आता लक्ष द्या तिकडं कासरा हातात घ्या संजय कुठं आहे ताई साहेब कासरा हातात घ्या संजय कुठं आहे हे कळल्या बिगर मी कासऱ्याला हात सुदीक लावणार नाही शरद खेळणं तर लांब राहिलं तुमचा बा खेळेल शरद 12 मिनिटाचा एक रम असलेली शरद तुम्ही 10 मिनिटात जिंकणार धनंजय राव साखर कारखान्यातली मिशीन आठवती का तुमच्या भावासनी बांधलंय तिच्यावर चरकात जाऊन भुसावाया 10 मिनिटं लागत्यात तवा कासरा हातात घ्या आता काय करायचं कसं करायचं तुमचं तुम्ही ठरवा चला खंडेराव मी काय करू तिकडे गावातून दादा सांग ना मी काय करू तिकडे येऊ बंदूक घ्यावी आणि मग हिच्या डोसक्यात गोळी घालावी तुमच्या भावासनी बांधलंय तिच्यावर
शरद तुम्ही 10 मिनिटात जिंकणार धनंजय राव नाही होत यार साखर कारखान्याची मशीन आठवती का तुमच्या भावासनी बांधले तिच्यावर आता काय करायचं कसं करायचं तुमचं तुम्ही ठरवा आता कायमचा भुईच्या घराण्याकडे जाणार
संजय संजय तू बरा आहेस ना हो दादा दादा तू बरा आहेस ना तू अरे दादा अरे बरा आहे मी मला काय झालं तुला काय वाटलं या लोकांनी मला असं नाही होत दादा अरे मी भाऊ कोणाचा आहे हा हे तुला हे भी जमत असं नाही होत र धनंजय राव एक डाव खरोखरीच वाटलं होत याला लटकवावा लागणार का काय पर मला फक्त शरद जी कायची होती तवा विचार केला त्या समद्या परीस यो बे बनाव बरा दादा आईला आमच्या प्रेमाबद्दल कळलं होत आणि तिने ते मान्यही केलंय म्हणजे परतापरावानं तुमच्या काळजाला येठीच धरलं अव परताप सारखा पाताळ यंत्री माणूस ए धनंजय चल 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 खटना मी आईला तिथेच खपवू शकलो असतो पण म्हणलं नाही यो जो तुझा जीव आहे ना तो तुझ्याच डोळ्यासमोर जाताना बघायचा होता धन्या धन्या ती शरद तर मी हरलो पण आता मला तुझी हार तुझ्या डोळ्यामध्ये बघायची हाय असला तरी माझा नवरा आहे
माझा भैर्या माझा शिरप्या, माझा भैर्या माझा शिरप्या, कशी पळत्यात हरणवानी, माझा भैर्या माझा शिरप्या, कशी पळत्यात हरणवानी, झाली आबादानी झाली आबादाने, वाऱ्या संग घेती झुंज, वाऱ्या संग घेती झुंज, डफ संग वाज झांज, आजूबाजू झाड झुड, बघाया वागली शर्यत लागली रामा, शर्यत लागली, शर्यत लागली रामा, शर्यत लागली, शर्यत लागली रामा, शर्यत लागली, शर्यत लागली रामा, शर्यत लागली। चंद्र कोरी वाणी शिंग घट्ट पाषाणाच अंग, चंद्र कोरी वाणी शिंग घट्ट पाषाणाच अंग, बाना समय ग येती वर गुल्हालाची माती, बाना समय ग येती वर गुल्हालाची माती, हत्ती वाणी हिरग त्यांच्या उरात धगली, शर्यत लागली रामा, शर्यत लागली, शर्यत लागली रामा, शर्यत लागली, शर्यत लागली रामा, शर्यत लागली, शर्यत लागली, ओ देवा शर्यत लागली।